हॅलो स्टुडंट, कसे आहात तुम्ही? मी अपेक्षा करते की आपण सर्वजण खूप मजेत आहात. तर मुलांनो, आज आपण आपल्या अभ्यासक्रमाकडे वळू. आपल्या आजच्या पाठाचं नाव आहे माझा अनुभव, पाठ क्रमांक 2, माझा अनुभव. आता प्रत्येकाला बघा, आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही अनुभव येतच असतात. नेमकी या पुस्तकातून, या पाठातून कोणता अनुभव मुलांना आलेला आहे याचा आज आपण अभ्यास करू. प्रथमतः मी पाठ वाचते, धडा वाचते, मग आपण त्याला त्याच्या विश्लेषणाला किंवा त्याच्या सारांशाला सुरुवात करू. वार्षिक परीक्षा संपली, मी आणि रिमा घरी आलो. घरी पोचतोच आईने सांगितले, उद्या आपल्याला आगगाडीने मामाच्या गावाला जायचे आहे. रिमाने आनंदाने उड्या मारल्या, पायाचे पैंजण छुमछुम वाजत ती घरभर फिरली. मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही सकाळी निघालो. आगगाडीत बसलो. आगगाडी झुकझुक करत चालली होती. खिडकीत बसलेल्या रिमाचे केस भुरभुर उडत होते. खिडकीतून येणाऱ्या उन्हामुळे तिचे डोळे लुकलुकत होते. तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता. आई वाचत असलेल्या पुस्तकाची पाने हवेने फडफडत होती. ती वाचताना तल्लीन झाली होती. मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो. थंडगार वाऱ्याच्या झुळका अंगावर झेलू लागलो. तेवढ्यात माझे लक्ष माझ्या शेजारी बसलेल्या मावशीकडे गेले. त्यांच्या मांडीवर बसलेले छोटेसे बाळ माझ्याकडे पाहून खुदकन हसले. मी बाळाला मांडीवर घेतले. ते खिडकीतून पळणारी झाडे टुकटुक पाहू लागले. पाहता पाहता ते गाढ झोपले. स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला होता. रिमाने पळत पळत मामाला गाठले. आम्ही बैलगाडीत बसलो. बैलांच्या गळ्यातील घुंगरमाळा खुळखुळ वाजत होत्या. बैलगाडीच्या चाकांना खडखड आवाज तालात येत होता. आम्ही घराच्या रस्त्याला लागलो. तोवर सायंकाळची वेळ झाली होती. पानांची सळसळ, नदींच्या पाण्यांची खळखळ ऐकू येऊ लागली. झाडीतील पक्ष्यांची किलबिल, शेतात चरणाऱ्या गायींचे हंबरणे, बकऱ्यांचे बेबे हे सारे वातावरणात मिसळून गेले होते. शेतातली पिके वाऱ्यावर मंद मंद डुलत होती. मन आनंदाने थुईथुई नाचत होतं. घरी येताच तोंडभर हसून मामीने आमचे स्वागत केले. मामीची मुले राजू आणि चिमी आमचीच वाट पाहत होती. आम्ही एकमेकांना कडकडून भेटलो. आजी हळूहळू चालत काठी टेकवत टेकवत आमच्याजवळ आली. आम्ही आजीला बिलगलो. तिने आम्हाला जवळ घेतले. आमच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवला. तिच्या हाताचा थरथरा स्पर्श खूप प्रेमळ आणि बोलका होता. आम्हाला खूप गहिवरून आले. दुसऱ्या दिवसापासून नुसती धमाल. विहिरीवर पोहायला जाणे, शेतात बागडणे, आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या पाडांचा आंबा तोडून खाणे, बैलगाडीतून मामाबरोबर फेरफटका मारणे, आज शेतावर तर उद्या अमराईत मामाबरोबर फिरायला जाणे, रोज मजाच मजा. आमची सुट्टी कधी संपली ते आम्हाला समजले नाही. आम्ही परत गावी आलो.